लोकांचं टोळकं येतं आणि ते अशा प्रकारे हे मुळात पहिली गोष्ट म्हणजे ह्या नाशिककरांसाठी कोणती संघटना असो नाशिककरांसाठी काय करते तो पाहिले विचार करा तुम्ही. आपल्याला या नाशिककरांसाठी काय करता येईल, आपल्याला महामार्गपासून कसं वाचवता येईल. मला त्यांनी 14 जणांपेक्षा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी त्याच्या पाठीमागे त्या बरं का, मला त्यांनी 14 जणांपेक्षा त्यांच्या गल्ली त्यांच्या पुरतं जरी 2 घरापुरती त्यांनी काम करत त्यांचं घर जरी सुरक्षित झालं तरी पुरे. त्यांचं चांगल्या प्रकारे प्रतिकार शक्ती वाढवणारं हे आहे, त्याच्यामुळे नाशिकमध्ये आम्ही ते देतो आहे. परंतु मला सांगितलं एक आणि ती बातमी दुसरी दिली, त्याच्यामुळे अशा प्रकारच्या याला काय बोलायचं.